शिवलीलामृत अध्याय पांचवा श्री गणेशाय नमः। सदा शिव अक्षरे चारी सदा उच्चारी जाची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जीवा बहुत प्रायश चित्तांचे निर्धार शास्त्र वक्ते करीती विचार धरी जे शिव नामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्भुत त्यावरी प्रदोषव्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी धृती आयुष्य वर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे ते ही प्रदोषव्रत पूर्ण यथा सांग करावे प्रदोषव्रत भावे आचरता या जन्मी प्रचित पहावी तत्वता दारिद्र्य आणि महाव्यथा निशेष पळती षण्मासात एक संवत्सरे होय ज्ञान द्वादश वर्षी महत भाग्य पूर्ण जे हे जो असत्य मानिल व्यास वचन त्यासी बंधन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान उमावल्लभ चरणी ज्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही मृत्यू गंडांतरे दारुण प्रदोषव्रते जाती निरसोन ये विषयी इतिहास जाण सूत सांगे शौनकाधिका विदर्भ देशीचा भूभुज सत्य रथ नामे तेज कुंज सर्वधर्मरथ पराक्रमी सहज बंदी जनवर्णिती सदा बहुत दिवस राज्य करीत परी शिवभजनी नाही रथ त्यावरी शाल्य देशीचा नृपनाथ बळे आला चालुनिया आणिक त्याचे आप्त क्षौणी पाळ साह्य झाले बहुत सप्त दिवसपर्यंत युद्ध अद्भुत झाले हा एकला ते बहुत समरभूमीसी सत्यरथ धारातीर्थी पावला मृत शत्रुनगरात प्रवेशले राजपत्नी गरदर राजस पूर्ण झाले नवमास एकलीच पायी पळता वनवास थोर अनर्थ ओढवला परम सुकुमार लावण्य हरिणी कंटक सराटे रुतती चरणी मूर्छना येऊनी पडे धरणी उठवणी पाहे मागे पुढे शत्रु धरितीले अकस्मात मनोनी पुढती उठवणी पळत किंवा ते विद्युल्लता फिरत अवनीवरी वाटत असे वस्त्रे अलंकार मंडित हिऱ्याने से दंत झळकत जिचा मुखेंदू देखता रतिकांत तन्मय होनी नृत्य करी आहा कर्माची गती गहन जिच्या अंगुष्टी न पडे सूर्यकिरण ते गरोदर हिंडे विपिन मृगनेत्री गजगामिनी वनी हिंडे महासती जेवी नयेषध रायाची दमयंती की भिल्ली रूपे हेमवती दुस्तर वनी तैसी हिंडे कर्मनिधीच्या प्रवाही जाण पडली तीस काढील कोण असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडियली शतांची शते दासी ओळंगती सदैव जिये पासी इंदुमती नाम तेजियसी भूमीवरी लोळत सहुकडे पाहे दीन वदनी जीवा मुख वाळले न मिळे पाणी ते प्रसूत झाली तेच क्षणी दिव्य पुत्र जन्मला तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ बाळ टाकून उठत बसत गेली एका सरोवरा उदकात प्रवेशली तेच क्षणी अंजुळी भरवणी घेतले पाणी तव ग्राहे नेली ओढवणी विदारुणी भक्षिली घोर कर्मांचे विंदान वनी एकला रडे राजनंदन तव उमा नामक विप्रपत्नी जाण विगत धवा पातली माता पिता बंधू पाही तिये लागी कोणी नाही एक वर्षाचा पुत्र तिसही कडिये घेऊन आली तेथे तो नाही केले नाल छेदन ऐसे बाळ उमा देखो न म्हणे आहारे ऐसे पुत्र रत्न कोणी टाकिले दुस्तर्वनी म्हणे कोण जाती कोण स्वर्ण वर्ण मी कैसे नेऊ उचलू न जावे जरी टाकू न वृक व्याघ्र भक्षितील की स्तनी दाटूनी फुटला पाना नेत्री ढाळीत अश्रू जीवना बाळ पुढे घेऊन ते ललना मुख कमळी स्तन लावी संशय समुद्री पडली वेल्हाळ म्हणे नेऊ की नको बाळ तव तो कृपाळू पय फेन धवल यती रूप धरुणी पातला उमे लागी म्हणे त्रिपुरारी बाळ नेई संशय न धरी महद्भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तिस सापडला कोणासीन सांगे हे मात समान पाळी दोघे सुत भणंगासी परिस होय प्राप्त तैसे तुझ झाले अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येऊनी पडत की मृताच्या मुखात पडे अमृतपूर्व दत्ते ऐसे बोलोणी त्रिपुरारी गुप्त झाला ते असरी मगधोगे पुत्र घेऊनी ते नारी देशग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत कडी एक हांदी घेऊन या लोक पुसता उमा सांगत माझे पोटीचे दोघे सुत ऐसी हिंडता हिंडत एक चक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत शिवालय देखिले अकस्मात आत द्विज दाटले बहुत शांडिले तात मुख्य ऋषी शिवाराधना करीती विधियुक्त तो उमा आली शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो शांडिले ऋषी बोलिला आहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दीन होऊन कैसे विचित्र प्राप्त न उमा वचन ऐकती जाहली ऋषीचे चरण उमा धरित म्हणे याचा सांगा पूर्व वृत्तांत त्रिकाळज्ञानी महासमर्थ भूत भविष्यज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहेत की पावली मरण यावरी शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जाण सत्यरथ तो पूर्वी होता नृप जाण प्रदोष समयी करी शिवार्चन
तो शत्रू आले चहूकडून नगर त्यांचे वेढिले. शत्रूंची गजबज ऐकून उठला तैसीची पूजा सांडून दवप्रधान आला पुढे धावून शत्रू धरोणी आणले. त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण करिता उन्मत्तपणे तैसाच जाऊनी करी भोजन नाही स्वर्ण विषयांधा. त्याकरिता याजन्मी जाण सत्यरथ अल्पायुषी होऊन अल्पवयात गेला म्हणून पूजन न सोडावे. याच्या मातेने सवत मारिली ती जळी विवशी झाली. पूर्ववैरे ओढून नेली क्रोधे भक्षिली विदारुणी. हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडी गेला. याकरिता प्रदर्शकाळी अव्यग्र पूजावा इंदू मौळी. पूजन सांडुनी कदा काळी सर्वथाही न उठावे. भवानी स बैसवनी कैलासनाथ प्रदोषकाळी पुढे नृत्य करीत वाग्देवी वीणा वाजवित वेणू पुरुहूत वाजवितसे. अंबुज संभव ताल सांवरी भार्गवी गातसे मधुर स्वरी. मृदंग वाजवी मधुकैट भारी नृत्यगती पाहुनिया. यक्षपती शिव प्राण मित्र हस्त जोडोनी उभा समोर. यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती. ऐसा प्रदोषकाळीचा महिमा अगोचर निगमागमा. मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्रिका झाला. तुझ्या पुत्रे प्रतिग्रह भौत पूर्वी घेतले दुष्टामित. दान केले नाही किंचित शिवार्चनन करी सदा. पराने जीव जीव जिव्हा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त. स्त्रियाभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रासी सामर्थ्य मग कैचे. मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीचे चरणी. तेणे पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोष व्रत उपदेशिले. प्रक्ष प्रदोष शनि प्रदोष महिमा वर्णिला अतिविशेष. निराहार असावे त्रयोदशी स दिवसा सत्कर्म आचरावे. हीन घटिका झाली रजनी. प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी. गोमये भूमी सारवनी दिव्य मंडप उभारी जे. चित्र विचित्र विदा वितान कदळी स्तंभ इक्षु दंडे करुण. मंडप की जे शोभायमान रंगमाळा नाना परी. शुभ्र वस्त्र नेसावे आपण शुभ्र गंध सुवास सुमन. मग शिवलिंग स्थापून पूजा करावी विधियुक्त. प्राणायाम करुणी देखा अंतर्बाह्य न्यास मातृका. दक्षिणभागी पूजावे मुरांतका सव्य भागी अग्नितो. वीरभद्र गजानन अष्ट महासिद्धी अष्ट भैरव पूर्ण अष्टदिक्पाल पूजन सप्तावरणी शिवपूजा शिवपूजा यथासांग शिवधान. मग करावे पूजन राजोपचारे सर्व समर्पून करावे स्तवन शिवाचे. जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटी चंद्र सुशीतळ सच्चिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्मसनातन. ऐसे प्रदर्शव्रत ऐकवून बाळ उपदेशिले दोघे जण. मग ते एक मने करून राहते झाले एक चक्री. चार महिने पर्यंत दोघेही आचरती प्रदोषव्रत. गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती बाय. शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावी प्रसाद तीर्था. शतब्रह्म हत्यांचे पापमाथा होय सांगता शांडिल्य. सर्व पापाहुनी पापथोर शिवपूजेचा अपहार. असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी. ब्रह्मपुत्र शुचिव्रत एकला नदी तिरी क्रीडत. दरडी ढासळता अकस्मात द्रव्य घट सापडला. घरासी आला घेऊन माता संतोषली देखोन. म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण ऐश्वर चढत चालिले. राजपुत्रास म्हणे ते समयी अर्ध द्रव्य विभाग घेई. येरू म्हणे सहसाही विभाग न घेई अग्रजा. या अवनीतील धन आमुचेचा आहे संपूर्ण. असो ते दोघे शिव शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही. यावरी एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून. तो गंधर्व कन्या येऊन क्रीडतात दृष्टी देखिल्या. दोघे पाहती दुरुणी परमसुंदर लावण्य खाली. शुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागुनी परदारा नयनी न पहाव्या. दर्शनी दर्शनी हरती चित्त स्पर्शनी बळवीर हरित. कौटिल्यादंभ संयुक्त महाअनर्थकारिणी. ब्रह्मसुतासर तेथे ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण. स्वरूप सुंदर मन्मथाऊन आकर्ण नयन कोमलांग. जवळी येऊनी पाहत तव मुख्य नायिका विराजित. अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी. कोद्रविण नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती. पितापुसे महेशाप्रती हे कन्या अर्पू कोणाते. मग बोले हिमनगजामात धर्मगुप्त सत्य रथाचा सुत. तो माझा परमभक्त त्यासी देई अंशुमती. हे पूर्वीचे शिववचन. असो यावरी अंशुमती पाहे दुरोन. निहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा. क्षीर सिंधुत रोहिणी रमण. काय आला कलंक धुवन. तैसे राजपुत्रांचे वदन अंशुमती निहाळी. 32 लक्षण संयुक्त अजानुबाहू चापशर मंडित. विशाळ वक्षस्थळ चालत करी नायक जापरी. ऐसा तो गुणाढ्य धेकुणी त्वरित. अंशुमती सखायांप्रती सांगत. तुम्ही तुझ्या वनाप्रती जाऊनी समस्त सुमने आणावी सुवासे. अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या आणि का वना. अंशुमती एकली जाणार राजपुत्रा खुणावीत.
भूरुह पल्लव पसृण एकांति घातले आसन वरिवृक्षढाणिया भेदुना भूमि वरिपसर्या असौते थे भैसला यौन राजपुत्र सुहास्य वदन विशाल भाळाकर्ण नयन रक्तोष्ठ सुकुमार मंजुळ भाषिणी नेत्र कटाक्ष बाणी विंधिली ते लावण्य हरिणी मनोज मूर्छना सावरणी वर्तमान कुसेतया ते श्रृंगार सरोवर तुझपासी मी वास करीन राजहंसी देखता तव वदन दिव्य शशी मम मानस चकोन नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद कीतव वचन गर्जता अंबुद मम चित्त शिखी नृत्य करी कवि गुरु हुन तेज विशाळ आत्मकंठीची काढली मुक्ता फळ माळ कंठी सुदलित काळ चरणी भाळ ठेवित म्हणे मी काया अवाचा मने करुण तुझे ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता झाला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तव पित्यासी कळता मात घडे कैसे वरानने यावरी म्हणे अंशुमती तीन दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्र गती लग्न सिद्धी साधावया ऐसे बोलुनीचे चातुर्य राशी वेगे आली पितया पाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतो न बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान शांडिल गुरुचे वचन स्मरुण म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरुचरणी जाचे मन त्यासी ऐश्वर्यासी कान काय न्यून काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशिका तो यावरी ते दोघे बंधू येऊन मातेसी सांगती वर्तमान यरी म्हणे धन्य धन्य शिवभजन फल देत चालिले यावरी तिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्वराज सहपरिवारेसी सर्व सामग्री घेऊन आली दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखास त्वरित धाडून उमा आणविली यावरी यथासांग लग्न चारी दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडला नाही ते धवा स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज विहिणी सदेत गंधर्वराज लक्षरथ सहा दहा सहस्र गज तेज पुंज एक लक्ष वाजी एक लक्ष दासदासी अक्षय कोश रत्न राशी अक्षय भाते देत शक्तीसी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रांसमवेत मानदेवनी बोळविली सुखासनारूढ अंशुमती पती सवे चालिली शीघ्रगती कनकवेत्र पाणी पुढे धावती वाहना सवे जियेच्या चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालिला दळ भार येऊनी वेढिले विदर्भ नगर सत्यरथ पितायांचे नरदुर्गावरून अपार उल्हाट यंत्रांचा होत भडीमार परिगंधर्वांचे बळ फार घेतले नगर क्षणार्धे जेणेपूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाव दुर्मर्षण तो चिताची धरुणी जाण आपला करुण सोडिला देशो देशीचे प्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासनारूढ झाला माता उमा बंधू शुचिव्रत त्यासमवेत राज्य करीत दहा सहस्र वर्षपर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्री दिधली दुर्भिक्ष जलशोष अवर्षण आदि व्याधी वैधव्य मरण दुःखशोक कला विघ्न राज्यातून पळाली प्रजा भूदेव दायाद देती रायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यवराज्य शुचिव्रता ते देत पारिपत्य सर्व करी ऐसे दहा सहस्र वर्षे राज्य करून सदत्त पुत्रासी राज्य देऊन चिंतिता मनी उमा धव चरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह पावनी नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिवविमानी बैसती करीत स्तुती शिवाची कैलास पदासी जाऊन जगदात्मा शिव विलोकून जय जयकार करून लोटांगणे घालिती दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदय धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्तांचे आख्यान करीती जे श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निरसुनी प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐकुनी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य मृत्य सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलिंग लामृत ग्रंथ त्याची शिवपाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अतिशिवपद प्राप्ततया अंतिशिवपद प्राप्ततया हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्यरचना फळे आणि पाडास कुतर्कवादी जय वायस मुख रोग त्यास रावणे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्वसाक्षा दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षा नयसी लक्षा निगमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड पंचमाध्याय गोड़ा श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।